नमस्कार, मी साक्षी, महावोच न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे अमरावती वरून. लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचं टरबूज होत आहे खराब. शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याची परवानगी द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. सध्या कोविड रुग्णांचा प्रादुर्भाव वाढता असल्याने अमरावती जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यात केवळ हॉस्पिटल आणि मेडिकल सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या शेतकऱ्यांचं टरबूज पिकांचं नुकसान होत आहे. शेतमाल बाजारात कसा न्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. परिणामी शेतकऱ्यांचं विकायला आलेलं पीक सध्या शेतात खराब होत आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील सागर ठाकूर हा शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात टरबूज पिकाची लागवड करतो. यंदा मात्र लॉकडाऊन लागलं असल्याने टरबूज शेतात खराब होत आहे. सागरने तहसीलदार यांच्याकडे टरबूज विकण्याची परवानगी सुद्धा मागितली आहे. प्रजत पहाडे, अमरावती. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा महावॉईस न्यूज. भूमिका स्पष्ट. जय महाराष्ट्र.